नमस्कार पुणेकर माझा मध्ये आपले स्वागत। चालू घडामोडीकडे आपली एक नजर। केंद्र सरकारला 3 वादग्रस्त कृषी कायदे करण्याची कल्पना एका अनिवासी भारतीय व्यक्तीने दिली आहे। शरद मराठे असे या व्यक्तीचे नाव आहे। द रिपोर्ट्स क्लेविक कलेक्टिवन प्रकाशित केलेल्या 2 भागाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। शरद मराठे हे अमेरिकेतील युनिव्हर्सल टेक्निकल सिस्टीम नावाच्या कंपनीचे मालक आहेत। या कंपनीची एक शाखा भारतात देखील आहे। वादग्रस्त कृषी कायदे संमत होण्यामागे कृषी क्षेत्राशी काहीही संबंध नसलेल्या उद्योजकांची मोठी लोबी असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे। केंद्र सरकार आगामी निवडणुकीआधी महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस पावले उचलण्याच्या तयारीत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी आठवड्यात पेट्रोलच्या विक्रीवरील टॅक्स कमी करणार आहेत। तसेच खाद्यतेल आणि गहू आयातीवरील शुल्क कमी करण्यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे। खाद्यतेल आणि इंधनाची दरवाढ रोखण्यासाठी विविध मंत्रालयातील बजेटमधील 1,00,000 कोटी रुपये वळवण्यासाठी प्रयत्नशील। केंद्र सरकार रशियातून जवळपास 90,00,000 टन गहू आयात करण्याच्या तयारीत आहे। हिंदुस्थानात गव्हाच्या किमतीत 10% वाढ झाली आहे। या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार 80 ते 90 लाख मेट्रिक टन गहू खरेदी करण्याची तयारी करत आहे। राज्यात सुमारे 15 ते 20 दिवसांपासून थांबलेला पाऊस पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। मात्र विदर्भातच त्याचे प्रमाण जास्त असून राज्यातील मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे। हिमालयाच्या पायथ्याशी असलेला मान्सूनचा ट्रफ मागील आठवड्यापासून पुन्हा मूळस्थानी सरकला आहे। सध्या हा ट्रफ गंगानगर नारनूल सतना या भागात आहे, तर उत्तर छत्तीसगडच्या भागावर सध्या कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे। तो पुढील 24 तासात मध्य प्रदेशकडे सरकणार आहे। 15 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत विराटने अनेक मोठमोठे विक्रम मोडले। आता वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी विराट सज्ज होते। सुरत स्थित एका व्यावसायिकाने विराटचे अनोख्या पद्धतीने कौतुक करण्याचा निर्णय घेतला आहे। हा व्यावसायिक विराटला 1.04 कॅरेट हिऱ्याने जडलेली बॅट भेट देण्याच्या तयारीत आहे। विराटने विराटला भेट म्हणून मिळणारी डायमंड बॅट तयार होण्यासाठी 1 महिना लागला। सुरतमधील हिरे व्यावसायिक हा क्रिकेटचा मोठा चाहता आहे आणि गेल्या काही वर्षापासून तो विराटच्या खेळीच्या प्रेमात पडलेला असून या बॅटची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे। लष्कराशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कराच्या ट्रकसोबत 1 रुग्णवाहिका आणि 1 USV होती। या सर्व वाहनांना लष्कराचे 34 जवान होते। शनिवारी संध्याकाळी 6:30 लष्कराच्या ट्रकला अपघात झाला। लडाखमधील संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की हा अपघात कियारी शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर झाला। लष्कराचे वाहन दरीत कोसळले। हे जवान कारू गॅरिसन येथील लेहजवळील कियारीकडे जात होते। सध्या रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली असून ते बचाव कार्य सुरू आहे। या दुर्घटनेत काही जवान जखमी झाले आहेत। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदळे यांचे चिरंजीव तथा पार्थ अजित पवार यांचे अतिशय जवळचे म्हणून ओळखले जाणारे समीर चांदळे यांची महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पुणे शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्षपदी निवड केली। देशातील अल्पसंख्याक संस्थांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीत 146 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती समोर येत आहे। केंद्र सरकारच्या तपासात ही बाब समोर आली आहे। केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मदरशांसह 1572 अल्पसंख्याक संस्थांच्या तपासणीत 830 संस्था बनावट आढळून आल्या असून यामध्ये 146 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बेंगळुरूमध्ये 3D प्रिंटिंगने बनवलेल्या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन केले। 3D प्रिंटिंगच्या तंत्रज्ञानाने बनवलेले हे देशातील पहिले पोस्ट ऑफिस आहे। बेंगळुरूच्या केम्ब्रिज लेआउट जवळील ओलसूर मार्केटमध्ये ते बनवण्यात आले आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही लडाखमधील पँगॉन्स येथे त्यांचे वडील राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे। त्याचवेळी राहुल गांधी यांनी वडिलांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे। त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की बाबा भारतासाठी तुमची जी स्वप्ने होती ती आता अनमोल आठवणींनी भरून गेली आहेत। तुमचे ध्येय हा माझा मार्ग आहे। प्रत्येक भारतीयाचा संघर्ष आणि स्वप्ने समजून घेत आहे।
भारत मातेचा आवाज ऐकत आहेत. येत्या जानेवारी महिन्यात अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचे उद्घाटन आहे. या कार्यक्रमाला देशभरातून लाखो कारसेवक रामभक्त सहभागी होणार आहेत. रामलल्लाचे दर्शन घेऊन निघणाऱ्या कारसेवकांसोबत दंगली घडवल्या जातील, उद्रेक केला जाईल. यात काही कारसेवकांचा आवश्यकता पडल्यास जीव जाईल, त्या विश्वासावर देशातील सत्तेसाठी दावा ठोकला जाईल, असा खळबळजनक आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी चंद्रपुरात केला. दरम्यान पर्यायी संविधान तयार करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. तुरुंगातील उद्योगांमध्ये काम करत असलेल्या कैद्यांनाही पगारवाढ लागू करण्यात आली आहे. कारागृह प्रशासनाने याबाबत निर्णय घेतला आहे, त्यामुळे राज्यातील 7,000 अधिक कैद्यांना लाभ होणार असल्याचे कारागृह विभागाने सांगितले. या पगारवाढीमुळे कारागृहातील कैद्यांना दिवसाला 5 ते 10 रुपयांची वाढ शनिवारपासून लागू झाली आहे. राज्यातील कारागृहांमध्ये विविध सरकारच्या उद्योगांमध्ये सरासरी 7,000 कैदी काम करत असतात. यामध्ये पुरुष कैदी 6,300 आणि महिला बंदी 300 आहेत. ADR संस्थेने सर्वच राज्यातल्या आमदारांच्या संपत्तीचा अभ्यास केला. यामध्ये श्रीमंत आमदारांच्या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर या यादीत पहिला क्रमांक कर्नाटकच्या आमदारांनी घेतला आहे. कर्नाटकच्या 223 आमदारांकडे 14,359 कोटींची संपत्ती आहे, तर महाराष्ट्राच्या 284 आमदारांकडे 6,679 कोटी इतकी संपत्ती आहे. नाकाबंदी दरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी घातल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. कांजूर मार्ग पूर्व येथे शनिवारी पहाटे नाकाबंदीच्या कर्तव्यावर असलेल्या पार्कसाइड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना भरधाव कारने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. वीरेंद्र खवळे असे जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. वीरेंद्र खवळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आरोपी चालक विशाल घोरपडे याला अटक केली असून पाच साईट पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. उल्हासनगर येथील माजी आमदार दिवंगत ज्योती कलानी यांचे खासगी सचिव असलेले नंदकुमार ननवरे आणि त्यांची पत्नी उज्ज्वला ननवरे आत्महत्या प्रकरणी ठाणे खंड विरोधी पथकाने अंबरनाथ उल्हासनगरमधून 4 जणांना ताब्यात घेऊन शुक्रवारी उशिरा अटक केली. या अटक सत्रामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तृतीयपंथीयांच्या 2 गटात वाद झाला. त्याची तक्रार देण्यासाठी दोन्ही गटातील तृतीयपंथी राजारामपुरी पोलीस ठाण्यात आले. तेथेही तक्रार देण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद पोलीस ठाण्यात पोलिसांच्या समोर झाल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीनुसार 5 तृतीयपंथीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.